आपण आता आलो आहे ते ऍक्च्युली या सिटीचं एंट्रन्स होतं. युरोप मधलं सगळ्यात उंच चर्च होतं. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही बघत आहात आमची जर्मनी 360 ट्रॅव्हल सिरीज, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि इथल्या 16 राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, ल्युबिक सिटीला आम्ही पोहोचून तर गेलो पण त्याला एक्सप्लोअर करू नाही शकलो, भरपूर ठिकाणी फिरू नाही शकलो ड्यू टू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन स्ट्राईक, आणि त्याच्यामुळे आम्हाला भरपूरच्या गोष्टींना फेस करावं लागलं. पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या. तर मग आता आम्ही पोहोचलो आहे ल्युबिक सिटीच्या सिटी सेंटरमध्ये आणि इथल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. इथे फेमस पण काही गोष्टी खाण्यासारख्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ऍक्च्युली ओव्हरऑल सकाळ पण आमची काल जशी झाली, काल जसा आमचा दिवस गेला किंवा संध्याकाळ गेली तशीच काय की आज सकाळ गेली. सकाळी निघालो, इंटरनेटवर बघितलं, गुगल मॅप्सवर कुठली बस वगैरे दाखवत नव्हती, ज्या पण दाखवत होत्या त्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये बंद होत्या. आणि आम्ही काल ज्या बसने ऍक्च्युली हॉटेलवर गेलो होतो ती दाखवत नव्हती, ती पण दाखवत नव्हती त्यावेळेस. हा, माहिती नाही का बरं. तर मग आम्ही म्हटलं चला आता जायचंच आहे, थोडस आरामशीर उठून आरामशीर सगळी तयारी करून पॅक करून खाली आलो. आणि मग रजतनी जे आमचे हॉटेलचे हे आहेत मॅनेजिंग टीम त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की अरे आम्ही सामान ठेवू शकतो का, आमची ट्रेन जी आहे ती 4 आहे. तर ते म्हणले की ठीक आहे, माझा स्टाफ तिथेच आहे, मी त्यांना एकदा बोलून तुम्हाला कन्फर्म करतो. कारण ऍक्च्युली आम्ही इंटरनेटवर बघितलं तर होतं की या मेन रेल्वे स्टेशनला लॉकर आहेत, पण मग मी ट्रिप ॲडवायझरवर वगैरे जेव्हा रिव्ह्यूज बघितले तेव्हा तिथे लिहिलं होतं की ते लॉकर छोटे आहे, तुमच्या बॅग्स तिथे मावू नाही शकत आणि आम्हाला दिसले पण नाही. म्हणजे जनरली काय होतं ना, मेन एचपीएफला आल्यानंतर लॉकर सिस्टम डायरेक्ट दिसूनच जातं, पण ते पण दिसले नाही. तुम्ही म्हटलं बाबा ठेवणं योग्य आहे की नाही, की मग सामान घेऊन फिरावं लागलं इतकं मोठं, खूप प्रश्न होते डोक्यामध्ये. वर्स्ट केस मध्ये असं डिसाइड केलं की चला हॉटेलवाल्याला म्हणून रिक्वेस्ट करू की तू आमचं सामान ठेव, आपण येऊ पण कॅबनी, परत जाऊ कॅबनी, सामान उचलू आणि परत कॅबनी तिथे येऊ सिटी सेंटर आणि आपली 4 ट्रेन मेंटली प्रिपेअर होतो. हा, आणि मग लकीली असं झालं की आम्ही उभो होतो खाली, चेक करत होतो एकदा की बघूया आपण काही आहेत का आज बसेस, आणि आम्हाला ऍक्च्युली 9 बस दाखवली की 9 बस आहे. तर तो स्टाफ सोबत बोलतच होता जिथे, तोपर्यंत आम्ही परत वर गेलो. मी परत म्हटलं की यार पटकन बोल माझी बस आहे, मग त्यांनी बोलणं करून दिलं. तो म्हणला की ठीक आहे तुम्ही 3:30 पर्यंत बॅग ठेवू शकता. आमच्याच रूम मध्ये आम्ही बॅग ठेवल्या, पटकन पळत खाली आलो. व्हिडिओची सुरुवात करतच होतो तेवढ्यात बस आली, बस पकडली, आलो सिटी सेंटरला. आता सिटी सेंटर मधनं आपण बिंदास सिटी एक्सप्लोअर करूया आणि आता आमचं परत हॉटेलवर जायचं आणि हॉटेलवर परत येऊन नेक्स्ट ट्रेन पकडायची या सिटीतनं. एक टेंटेटिव्ह प्लॅन रेडी आहे, बघूया वर्कआउट करतो का सगळ्या ट्रेन बसेस जर वेळेवर आल्या तर आमचं सगळं व्यवस्थित राहील, आम्हाला कॅब घ्यायची गरज नाही पडणार. अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही, मी डायरेक्ट कॅबनी जाऊ, सामान घेऊ, कॅबनी परत येऊ. तर चला मग आपण ल्युबेक सिटीला एक्सप्लोअर करूया, जाणून घेऊया इथल्या मजेशीर गोष्टी, कारण खूप आम्हाला इंटरनेटवर याची माहिती मिळाली नाही बरेच, कारण बहुधा इथे जास्तीत जास्त ब्लॉगर लोक येऊन यांनी शूट केलेलं नसेल, त्यामुळे आम्हाला आमच्या लँग्वेजमध्ये मराठी किंवा हिंदी लँग्वेजमध्ये जसं पाहिजे एक्सपिरियन्स तसा इंटरनेटवर नाही मिळाला. तर चला आम्ही बघूया ही सिटी कशी आहे आणि तुम्हाला पण दाखवू, तर या व्हिडिओला सुरू करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आपण जाणून घेऊया ल्युबेक या सिटीबद्दल. तर ल्युबेक सिटी ही जी आहे श्लेस्विग होलस्टाईन या स्टेटमध्ये येते आणि त्याची कॅपिटल जी आहे ती कील आहे. आणि या राज्याची आधी ल्युबेक हीच कॅपिटल होती आणि मग काही वर्षांपूर्वी ती चेंज होऊन आता दुसरी किल करण्यात आली आहे. बट स्टील ही सिटी या राज्यातली सेकंड लार्जेस्ट सिटी आहे आणि जर्मनी मध्ये 36 नंबर वरची मोठी सिटी आहे. तर ऍक्च्युली हे जे राज्य आहे हे आमचं या ट्रॅव्हल सिरीज मधलं 5 राज्य आहे आणि या सिटीची लोकसंख्या जर विचार केला तर जवळपास 2,20,000 इतकी लोकसंख्या आहे या शहराची. आणि या सिटीचा एरिया जो आहे तो 214 स्क्वेअर किलोमीटर पर्यंतचा आहे आणि ऑफिशियल लँग्वेज ऑफकोर्स अगेन जर्मन आहे. आणि चला मग अजून सिटी मध्ये काय आहे ते बघूया. सिग्नल्सवर ना नेहमी हा सिग्नल पहिल्यांदाच बघितला असा आणि मुलांचा पण पहा जातानाचा पण बघितली मस्त आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत म्युझियम होलस्टाईन टॉर जवळ. इथे बघा हे म्युझियम आहे, हे थोडंसं ना ऍक्च्युली आय एम नॉट शुअर व्हिडिओमध्ये कसं येत आहे, हे असं नाही दिसत आहे, हे थोडंसं असं झालेलं दिसत आहे, थोडं झुकलेलं दिसत आहे.
प्रत्यक्षामध्ये. तर हे म्युझियम आहे, इथे जाण्याकरिता 8 युरो इतकी तिकीट आहे. आणि या म्युझियमच्या आतमधले आम्ही फोटोज वगैरे बघितले, त्याच्यामध्ये हे शिप्स आणि बोट्स जुन्या काळातले त्याची सगळी हिस्ट्री जी आहे त्याचं एक्झिबिशन आहे. म्युझियमच्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर 2 मोठे मोठे सिंह आहेत आणि आम्ही फोटोज पण काढले इथे. तर चला आता आपण फक्त या म्युझियम मधनं क्रॉस करणार आहोत, कारण आपण म्युझियमला आता व्हिजिट नाही करू, बाकीच्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. आणि या ऍक्च्युली याला क्रॉस केल्यावर डायरेक्टली तुम्ही जे ओल्ड टाउन होतं त्याच्यामध्ये एंटर करता. येस, आता ऍक्च्युली आम्ही त्या म्युझियम जवळ जास्त वेळ नाही थांबलो आणि त्याचा व्हिडिओ वगैरे मी ते टाकत आहे. त्या म्युझियम आम्ही एंट्री केली, तिथनं एंट्री केली, तिथनं एंट्री करून ह्या ज्या बिल्डिंग आहेत जुन्या, सहा बिल्डिंग आहे त्या सहा बिल्डिंग आहेत. याच्याबद्दल ना ऍक्च्युली मी जेव्हा व्हिडिओज बघत होती, फोटोज बघत होती, तर आय थॉट की हे खूप दूर असेल, गावाच्या बाहेर तलावाच्या बाजूला वगैरे असं असेल. मला बिलकुल पण आयडिया नव्हती की हे अगदी या म्युझियमच्या शेजारीच असेल. आणि जर तुम्ही बघाल त्याचं प्रतिबिंब किती सुंदर पडते पाण्यामध्ये आणि सूर्याचं पण प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडते. आता जस्ट थोड्या वेळा अगोदर जे इथले पाण्यातले बर्ड्स असतात छोटे डग्स, त्याला काय म्हणतात, बदक असतात, ते पण गेले एकदम एका रांगेमध्ये. इतकं सुंदर वाटत आहे ना इथे. तर आम्हाला ऍक्च्युली आम्ही जेव्हा हे सगळं बघत होतो आणि आम्हाला फोटोज पण काढायचे होते, ऑफकोर्स आम्ही दुसऱ्यांना कोणा तरी विचारतो, पण पर्सन बघतो आम्ही कसं आहे काय काढून देतील का. तर हे दोघं जण होते ते फोटोज काढून देत होते एकमेकांचे होते, तर आम्ही बघितले त्यांच्याकडे आणि मग त्यांना म्हटलं की फोटो, तर म्हणजे हा ठीक आहे. मग त्यांनी यांच्याशी बोलले, बोलता बोलता मग त्यांनी सांगितलं की आम्ही, मी पाकिस्तानचा आहो असं तसं वगैरे. मग त्यांनी रिकमेंड केलं की ते इथेच 50 वर्षापासून राहतात आहे. आणि खरंच त्यांनी म्हणजे इतकी मस्त माहिती दिली ना या सिटीबद्दल की हे जे हे आहे एंट्रन्स जिथनं आपण आता आलो आहे ते ऍक्च्युली या सिटीचं एंट्रन्स होतं आणि याच्या अपोजिट साईडला अजून एक एंट्रन्स आहे. तर आता त्याला म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि बाकी सिटीबद्दल पण त्यांनी बोर्ड घेऊन तुम्ही राईड करू शकता. पण सध्या ते म्हटले की विंटर सुरू आहे त्याच्यामुळे बोट्सचे इतकं हे नाही आहे, पण समर सीझनमध्ये जास्ती बोट्स वगैरे बोट्सनी तुम्ही सिटी एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे जी पांढरी बिल्डिंग बघत असाल तर ही ऍक्च्युली इथलं कॉन्सर्ट हॉल आहे, म्युझिक कॉन्सर्ट वगैरे होतात किंवा मग ऑफिसेसच्या मोठ्या मोठ्या मिटिंग्स वगैरे होतात. इथे बाजूला हे जे आहे रेडिसन ब्लू हॉटेल पण आहे. आणि त्यांनी आणखीन एक रिकमेंडेशन दिलं की जसं आम्ही नेहमी सांगतो की कुठलीही सिटी बघायची असेल तर तिथल्या सर्वात उंच पॉईंटवर जा आणि तिथनं तुम्ही बघा, तर तुम्हाला खूप जास्त येईल. तिथे एक सेंट पीटर म्हणून चर्च आहे, त्यांनी सांगितलं की त्याची काहीतरी 5 युरो पर पर्सन तिकीट आहे आणि लिफ्टने तुम्ही डायरेक्ट वर जाल आणि तिथनं तुम्ही सिटी बघायला. ऍक्च्युली त्यांनी आम्हाला फोटोज पण दाखवले की वरनं कसं दिसतं. तर आता आम्ही तिथे जाऊ आणि दुसरी जी आम्हाला जी मर्सी पान ट्राय करायचं होती, तिथली जी फेमस डिश आहे, त्यांनी त्याचं ओरिजिनल, कारण ते इथेच म्हणजे जवळपास 50 वर्ष झाले ते इथे आहेत तर त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यांनी आम्हाला ओरिजिनलवालं कोणतं तिथलं मॅन्युफॅक्चरिंगचं दुकान आहे ते सांगितलं, ऍड्रेस सांगितलं एक्झॅक्टली आणि म्युझियम पण आहे. हा, तर चांगल्या गोष्टी, छान गोष्टी शेअर केल्या. आणि आय थिंक मला असं वाटतं की त्यांनी जे गेट सांगितलं ना, या साईडचे हे जे गेट आहेत आणि अपोजिट साईडचे जे आहे ते मला वाटतं हेच असेल. तर आता आपण आलो आहे त्या ब्रिज पासून सरळ आल्यानंतर हा एरिया पण खूप छान दिसतो. ऍक्च्युली पूर्ण शॉपिंगवाला एरिया आहे, बेकरी आहे आणि मॉल सुद्धा आहे समोर. तर बराच छान हॅपनिंग एरिया आहे आणि इथनच असं या इथन छोटीशी एक अशी गल्ली आहे आणि स्टेअर्स आहे आणि ते लिहिलं पण आहे विविंग टॉवर सेंट पॅट्रिक. तर इथन जायचं आहे, वरती जायचं आहे. एंट्री केल्या केल्याच राईट साईडला इथे हे बघा 5 युरो तिकीट आहे वर जायसाठी आणि इथे बऱ्याचशा गोष्टी पण लावल्या आहेत. नाईस, चला आपण तिकीट काढूया आणि मग वरती जाऊया. या ठिकाणी ना खूप लोक स्वतःहूनच इंग्लिश बोलत होते, तर हे तिकीट काढणारी पण स्वतःहूनच इंग्लिश बोलायला लागली. तर मला एकदम सरप्राईज झाली मी की जर्मनीमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी असे इंग्लिश बोलतात. आणि तुम्ही या ठिकाणी बघाल तर तुम्हाला असे मॉडेल्स दिसतील की हे चर्च कशाप्रकारे बिल्ड झालं. तर त्याच्याला आपण तिकीट काढलेली आहे, आपल्याला पायी जायची गरज नाही, याच्या लिफ्टने आपण वरती जातो. जर्मनी ट्रॅव्हलमध्ये आम्ही एक बघितले की बऱ्याचशा चर्चमध्ये लिफ्ट नसते आणि तुम्हाला उंचावर जाण्याकरिता पायऱ्यांचा वापर करावा लागतो. आणि पायऱ्या पण ज्या आहे सुरुवातीला फार मोठ्या मोठ्या असतात आणि जसं जसं तुम्ही वरती जाता
तर पायऱ्यांची रुंदी पण कमी होत जाते आणि ते खूप डिफिकल्ट असतं वरती जाण्याकरिता. पण तरीही भरपूरसे सिनियर सिटिझनसुद्धा व्हिजिट करतात अशा ठिकाणाला आणि एक्सप्लोअर करतात त्या ठिकाणी. तर आम्ही लिफ्ट घेतली आणि लिफ्टनी वरती पोहोचलो. उप्स, लाईट्स पण किती सुंदर लावले तिथे. वरती जायचंय आपल्याला. पुढे ओके, तर इथून असा पॉइंट दिलाय प्रत्येकाचा पाहायला. तर लिफ्टने आता आपण वरती तर पोहोचलो आहोत आणि जर तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी ना असे एक छोटे छोटे चेंबर्स करून ठेवले जिथे स्टेअर्स आहेत. तुम्हाला मी ना इथला व्ह्यू दाखवते आणि खूप म्हणजे सगळ्या ठिकाणी असे स्टेअर्स करून ठेवले सो दॅट तुम्ही त्या स्टेअर्सवर उभे राहून बघू शकले पाहिजे, तो व्ह्यू एन्जॉय करू शकले पाहिजे. तुम्ही इथून बघाल तर आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे सेंट पेट्री चर्च. आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय याचं नाव आहे सेंट मारी चर्च. तर ऍक्च्युली इथे ना पूर्ण ही जाळी आहे फक्त आणि ओपन आहे आणि इथे जाळी आहे ओपन आहे तर ना सगळीकडनं खूप वारा येत आहे आणि खूप थंडी हवा चालू आहे. आणि आम्ही नॉर्थ साईडला आलो ना जर्मनीच्या त्याच्यामध्ये इथे थंडी जास्ती असते, खूप भयंकरचे बोट वगैरे लिटरली झोंबत आहे. तर चला आता तुम्ही एन्जॉय करा थोडासा इथं सिटीचा व्ह्यू आणि मग आपण खाली जाऊन बोलूया. आतल्यातून काढू शकते, चुकून जरी सुटलो ना सगळं जाईन, बाईक भी जाईन, मोबाईल भी जाईन, स्टँड भी जाईन. इथून आतल्यातूनच काढ ते वाला टॉवर बघायचं आपल्याला कुठून दिसत टॉवर. आणि हे जे चर्च आहे आम्ही खाली आलो होतो अगोदर चर्च मध्ये ते बघितल्यानंतर आम्ही खाली आलो. हे चर्च आहे आणि इथे काही मला बसायला वगैरे दिसत नाही. आय एम नॉट शुअर हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काही काम सुरू आहे याच्यावर. पण खूप जास्त शांतता वाटत आहे इथे. आणि एक गोष्ट की हे पण चर्च जे आहे ते आतून व्हाईट कलरचं आहे आणि आय एम नॉट शुअर की म्हणजे या एरियामध्ये पांढऱ्या कलरचे चर्च आहेत काही. तिथे आणखीन एक सेंट मारी चर्च आहे बाजूला, आपण तिथे जाऊन बघूया की ते पण व्हाईट कलरचं आहे. कारण तुम्हाला जसं दाखवलं हंबूरचं ते चर्च, ते पण आतनं व्हाईट कलरचं होतं. आता ऍक्च्युली आम्ही ज्या चर्च मधनं आलो होतो त्याचा टॉप वरून तुम्ही जो सिटीचा व्ह्यू एन्जॉय केला तर ते ऍक्च्युली 15th century मध्ये युरोप मधलं सगळ्यात उंच चर्च होतं. ही गोष्ट आम्हाला नव्हती माहिती कारण आम्ही एवढं वाचलंच नव्हतं याबद्दल. पण आता आम्ही जसं वाचत आहोत सिटी फिरत आहोत आम्हाला भरपूर गोष्टी माहिती पडत आहे. इथला इतिहास जाणून घेण्यासाठी आम्हाला खूप जास्ती म्हणजे आम्हाला वाचावं लागत आहे त्याच्यामध्ये आमच्याही ज्ञानामध्ये तितकाच भर पण पडत आहे. तर चला मग आता आम्हाला अजून एक चर्च मध्ये जायचं आहे त्याच्याबद्दल तर आणखी नवीन हिस्ट्री आम्हाला वाचायला मिळाली. ते चर्च युरोप मधल्याच नाही तर जगातल्या बऱ्याचशा चर्च साठीचा पायोनियर आहे जिथनं त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण त्या अगोदर आपण जाऊया या दुकानामध्ये या शॉपमध्ये जिथे आपल्याला मर्सीपान ट्राय करायचं आहे. आणि हे जे शॉप आहे हे इथलं फेमस आहे, इथनंच या मर्सीपानची सुरुवात झाली आहे आणि वरच्या फ्लोअरला यांचं म्युझियमसुद्धा आहे. तर चला मग आज जाऊन बघूया आणि टेस्ट करूया. तर आजच्या या व्हिडिओला एंड करायच्या अगोदर थंडी प्रचंड होती, मायनस टेम्परेचर होतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट करत असताना आमचे शब्द कसे निघत होते तर बिहाइंड द सीन तुम्ही बघू शकता, फारच मजेशीर आहे. चालतं चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि ल्युबेक सिटी जी आहे ती ऍक्च्युली काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी सांगणार ही गोष्ट आम्हाला नव्हती माहिती कारण आम्ही एवढं वाचलंच नव्हतं याबद्दल. पण आता आम्ही जसं वाचत आहोत सिटी फिरत आहोत आम्हाला भरपूर गोष्टी माहिती पडत आहे.